आणि आज आपण ना टोपाने मासे पकडणार आहोत. म्हणजे नारळ भेटलो ना म्हणजे शुभ शकून असता असो सीन आहे बघा. म्हणजे सगळं कालवलेलं पीठ आहे तर ते आपल्याला टोपामध्ये टाकायचं आहे. हे बघा सगळेच मासेच मासे आहेत. नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आहे ना 10 सकाळचे आणि आज आपल्यासोबत छोटी गँग आहे, थोडीशी म्हणजे अर्धी मोठी गँग पण आहे आणि बहुतेक छोटी गँग आहे. यबले आहे आणि हर्षू आहे खूप दिवसानंतर. मया आहे, वेदे आहे, निहार आहे आणि श्रवण आहे. आणि आपण ना आज मासे पकडायला आलो आहे व्हाळामध्ये, आपल्याच घराजवळच्या व्हाळामध्ये. आणि आज आपण ना टोपाने मासे पकडणार आहोत. म्हणजे टोपाला असा फडका बांधायचा, ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेनच, आणि त्याच्यामध्ये पीठ वगैरे टाकायचं. जे आपल्या आल्याला नारळ फोडूक लागलो. नारळ भेटलो ना म्हणजे शुभ शकून असता असो सीन आहे बघा. म्हणजे आपल्या आता नारळ फोडीत, नारळ खाऊया, नंतरच सुरुवात करूया काहीतरी मासं पकडू. थोडासा खोबरा खाल्ल्याशिवाय आपल्याला जमत नाही. तर आपण टोपाने मासे पकडणार आहोत, ज्या मजा येणार आहे. आपल्यासोबत तो श्रवण आहे. श्रवणाक ना अशी सवय आहे बेकार, म्हणजे तो डबं बिबं लावून मासं पकडता. बाटले भेटले, एक बाटल्याची व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल, बरणी ना बरण्या लावल्या होत्या ना आपण गेल्या वर्षी. बरण्याची व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल, ती जुनी व्हिडिओ आहे गेल्या वर्षीची. त्याच्यामध्ये आपण जाम मासे पकडले होते. आणि व्हिडिओ नाही बघितले असेल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल, तिकडे जाऊन नक्कीच बघा. आणि इकडे आपलं सामान आहे सगळं घेऊन आलो. हे बघा, तीन टोप घेऊन आलो आहे, ते तुम्हाला दाखवतो. आधी ना खोबरा खाऊया, नंतर तुमका बाकीचं सांगतोय. आईला पहिल्या ह्याच्यातच फोडलंस रे. हे बघा एकदम सुसाट खोबरा आहे, जाड आहे रे एकदम. होय ना, बघा जाड खोबरा आहे, भारी. मोबाईलवर आपट यबल्या जीव घेत यबल्या म्हणत डोक्यावर आपट, पण मोबाईलवर नको. हो बघा, वेद्या पण आलोय. कसं माहितीये, घराजवळ आहे ना, तो वेद्याला पण घेऊन आलोय. हे सगळ्यांनी भेटला खोबरा. हा बघा श्रवणाकडे जामच आहे. वेद्याला पण भेटलाय. ह्यासा मंडळ आमचा यबल्या. हा म्हणताना यबल्या इथे उडी मारीत. आता मार यबल्या इथे ना आपण गणपती विसर्जन करतो. आणि ते झाड आताच पडलंय, म्हणजे महिना झाला असेल एंडिंगला पावसाच्या. उभं होतं चांगलं, खरं म्हणशील तर पडोक नको होता आपल्या. आता ती मुळा नव्हतीच खाली गेलेली, एवढा झाड वाढला पण. हे बघा इकडे आपलं सामान आहे. चार टोप आणले, चार म्हणजे कसे जास्तच आणले थोडे. आणि तीन टोप मोठे होते आपल्याकडे. हा इडलीचा भांडा पण घेऊन आलंय, बेकार होतो सो मी. हे बकेट आणलं इकडे, मासे भेटले तर टाकायला त्याच्यात दाखवायला तुम्हाला. आणि हे कापड आणलेत, मोठो होल पाडू नको हा, छोटो पाड. बघा हे कापड आणलेत आपण चार, तर ह्याच्यावरती कापड बांधायचं आपल्याला टोपावरती. आणि त्याला छोटासा होल मारायचा आणि बांधून घ्यायचं आहे. आणि आतमध्ये टाकायला आपण घेऊन आलोय गव्हाचं पीठ आहे, तर ते ओलं करायचं आणि ते टाकायचं आपल्याला आत. हे बघा असं कापड आपल्याला बांधायचं आहे, टोपावर फिटते एकदम. आणि इथे होल पाडायचा छोटा, एवढा एवढा पाडायचा म्हणजे मासे आत जातील एवढे. शोधताय काय? हे बघा हे जो पोराकनी ना व्हाळात आणूचो म्हणजे जीवावर, हे सगळं लगेच दगड परतूक लागतं. तर बघा आपल्याकडे खेकडे खूप असतात. हे बघा दगड असतात ना, त्याच्यामुळे खेकडे खूप असतात. पण खोईन वगैरे लावले ना सारखे सारखे की खेकडे संपतात. आपण खोईन वगैरे लावत नाही जास्त, कधीतरी वर्षान कधीतरी काहीतरी लावतो. हा बघा टोपावरती फडका ठेवला आहे आणि त्याला रशी बांधली आहे. हे बघा ताट असं एकदम. आणि इथे मध्ये होल आहे, एक टोप आपला रेडी झाला आहे. हा बघा इथे होल आहे आणि गोल मस्तपैकी फडका बांधला एकदम ताट. हा बघा बांधत म्हणजे कसं माहितीये, वाजवूचा वगैरे काही ना काही असताना तसा सीन झाला बघा. आणि अजून तीन चार बांधायचे आहेत, तीन बांधायचे आहेत अजून. बांध रशी, बांध रशी घेऊन आलो आपण. काय पकडलंस? आईच्या गावात 7.5 किलोचा कुर्ला दाखव बघूया. हा बघा नियारण खेकडा पकडला ना, तर आपण 7.5 किलोचा. आणि छोट्या खेकड्याचे डेंगे बघा कसे एकदम भारी असतात, शार्प असतात, चावतो बेकार. म्हणजे तो बघा गेला. इकडे गव्हाचं पीठ आहे तर ते आधी ओलं करून घेऊया, म्हणजे कालवूया. जास्त पातळ नाही कालवायचं, नाही तर कसं माहिती आहे तो खाणार नाही पीठ. त्याच्या माका वाटायचं मासं वाव नाही ती बघ. हे बघा पिशवीतच पीठ कालवलंय. हे बघा साधारण तवा आणताना भाकरीच भाजून टाकली असती, म्हणजे चपात नाही. गव्हाच्या पीठाची भाकरी नाही म्हणणार, जाड भाजूक लागतो.
आईला बेकार आहे तुझा कलर हे बघ हे सगळं कालवलेलं पीठ आहे पण ते आपल्याला टोपामध्ये टाकायचं आहे बाहेर पण आणि बाहेर पण थोडंसं लावूया ते नंतर लावूया आधी आत टाकूया बरं जास्त नको टाकूया आता मासा आजच्या आत वाढायचं आत छोटं जायचं काऊन काऊन मोठं व्हायचं हे बघ इकडे बाहेर थोडं थोडंसं पीठ लावलं आहे पातळ करून आणि आतमध्ये टाकलंय पीठ येतो झालं वरती अरे खाऊ दे पीठ लय आहे आपल्याकडे तो मागे तांदूळ घेतल्यानंतर बॉडी तांदता रे हा पहिला वाला टोप आहे इथे मासे घुसतील का माहित नाही हा बघा इथे एक टोप लावलाय हा इथे एक लावलाय त्याच्यावरती ना मासे बरेच आलेत त्याच्यावरती फक्त आज जायला पाहिजेत जातील आत मला वाटतंय आणि यबल्या तिकडे एक टोप लावतोय हा इकडे निहार लावतोय ये बघूया कोणाच्या टोपात जास्त मासे जातात त्याच्यावरती खूप मासे आलेत खूप पण ते आज जातात काय माहित नाही जातील इकडे एक टोप आहे तो एक टोप आहे आणि तिकडे एक टोप आहे आणि यबल्याने खालती लावलाय तो दाखवतो तुम्हाला हा बघा ह्याच्यावरती मासे बघा किती आहे हा यबल्याने लावलाय पण त्याला होल ना छोटा पडलाय खूपच तरी पण राहू देतो यबल्या आता नंतर बघूया आपले चार टोप लावलेत आता ना आपण 10-15 मिनिटांनी बघू त्याच्यात मासे आहेत काय यबल्याच्या टोपात कुत्र्यासारखं मासे असतील माका वाटतं टोप भरलेलं असत पण त्याचं होल ना छोटं खूपच जरा मोठा पाडायला पाहिजे होता होल इकडी गर्दी आहे ना सगळी मासे टोपात जातात काय बघू का आणि यबल्याने अजून एक नारळ आणलाय यबल्या ते फोडते नारळ नारळ आणला खाई ना तो माहित नाही खाई ना आणला पण आणला ना चोरून चोरून पावसाळे रुजायला आला होता नारळ एवढा जुना तो पडले आईला पाणी गोड होत पाणी गोड नाही पाणीच नव्हता तो मातलो जातो भारी आला हे खोबरा खा घाबरून खोबरा खा धर ह्या टोपावरती खूप मासे आले ते बघा झूम करून तुम्हाला दिसत असतील ते सगळे काळे दिसतायत ना ते मासे आहेत म्हणजे व्हाईट कपडा आहे ना आपला तर मासे दिसतायत निहाऱ्याच्या वरती आहेत थोडेसे पण ते इथून दिसणार नाही वाटतं मधी मध्ये आहेत यबल्याच्यावर भरपूर आहेत मित्रांनो आहे ना हा यबल्याने लावलेला टोप आहे आणि त्याच्यावर बघाल ना हे सगळे मळी आहेत हे बघा हे एवढे मासे दिसतात नाही बहुतेक मळी आहेत त्यातले पण ते आतमध्ये जायला पाहिजे कारण होल ना खूपच छोटा केलाय त्याचा गेला गेला आतमध्ये जात आहेत मळी आतमध्ये जात आहेत यबल्या माका वाटतं बरंच मासं भेटतील साधारण अशी आयडिया मस्त टोप ना जास्त घेऊन यायची म्हणजे घरात असतील ना तेवढं टोप घेऊन यायचं फडकं बांधायचं आणि असे ठेवायचे म्हणजे 5-5 मासे भेटले ना तरी 5 टोपाला 25 मासे हा टोप काढूया आपण आणि यार काढ टोप बघूया किती मासे असतील मित्रांनो 4-5 मळी तरी असतीलच असतील वाटतं आहेत ना आहेत ना पाणी घेऊन ये बाहेरच घेऊन ये आधी साईज माहित नाही ना ते सगळं असायचं 7.5 किलोचं अरे काहीच्या गावात मित्रांनो ना एक मळी आहे साधारण साईजचा हे बघा हे छोटे मासे आहेत ना नंतर सोडूनच देऊया आपण त्याच्यामुळे जिवंत ठेवलेत ह्याच्यावरती जामत मासे आहेत रे यबल्या काय म्हणतो काढूया आणि परत लावूया हा आता ना मित्रांनो यबल्याचा टोप काढूया म्हणजे बघूयाच काढून नंतर लावूया परत यबल्या जा काढ तुझो टोप तू लावलंस तर तूच काढ काय तो म्हणजे तुका वाईट वाटूक नको वाकवून बघ वरणात काय आधी हत की नाही म्हणजे माशांनी फक्त वरण वाकवून बघितला नाही होलात ना हत मोठे मोठे आहेत येडे आहेत अंडके हे बघ किती
तर मासे मित्रांनो बरेच आहेत वाटतं यबल्याच्या टोपात, पण दांडके चांगले साईजचे आहेत वाटतं. रे हळूच वाकून बघ यबल्या. अरे 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 उडाले उडाले उडाले. हे बघा ही बघा ही नियारे जातात. एक ही पातकी दोन झाली. ही बघा ही पातकी आहे मोठी होती. ही नियारच्या हातात दोन पातके आहेत. टाक चार झाले. हा चार आणि अजून आहेत आतमध्ये. तर ते उड्या मारतात पटकन. आईला भरपूर आहेत रे. मळी आहेत आता मळी. हे बघा याच्यातून मासे दिसणार नाही तुम्हाला, पण दाखवतो तरी पण. पाणी झालं ना. हे बघा किती आहेत. आई शपत लय भारी. आणि मोठे मोठे आहेत. हे बघा सगळे मोठे मोठे आहेत. बाहेर उडाले. मोठे मोठे आहेत मित्रांनो सगळे. हे बघा आईला. हे मळी आहेत सगळे. नाही उडणार. हे बघा हे ना सगळे मळी आहेत. आणि मोठे मोठे मळी आहेत. मस्तच चांगल्या सरीचे मळी घुसले. एवढे ऑलरेडी भेटले. जबल्या चांगल्या मनान लाव परत मगाच सारखा. येत लाव मास येतच. नाही पडलंय. नाही जबल्या जवळ ना दाखवू का. काय करताय. आले आले. हे बघा मासे परत यायला पण सुरुवात झाली लगेच. आता दुसरे टोप काढूया. चला हा बघा मित्रांनो म्हणजे मासे बघा किती टोपावर आहेत. टोपावर किती मासे आहेत बघा. तर आतमध्ये असणारच असणार 100% थोडे तरी. जबल्या हात ठेव रे उडतील आणि म्हणशील तुझ्या टोपात कमी भेटलं. असंच वाटत. तर हा होल ना मोठा झालाय वाटतं मित्रांनो. तेवढं आलं बाय म्हणजे मासे गेले तेवढे आत आले वाटत, बाहेर आले वाटत. आलं गेलं तेवढं. अरे होय रे माशेत नाहीत. गेलं तेवढं आलं मित्रांनो. नाही याच्यात माशेत नाही जास्त आहेत. फक्त हा मळी ताट आहे बघा. हा मळी एक मोठाच आहे. आई सपोज म्हणजे आपल्या होल तो दुसरं रिप्लेस कर. हा बघा हा एक मळी भेटला फक्त मोठा आणि छोटे होते. म्हणजे मासे गेले ना तेवढे बाहेर आले. होल मोठा झाला त्याचा. मळी मस्त भेटला. काय होतं माहितीये मित्रांनो आपण होल पाडले ना ते ताणून बांधलं ना की अजून होल मोठा होतोय बघा. ह्याच्यामधून रिटर्न येतात मासे. त्याच्यामुळे ह्याच्यात पण मासे जास्त नाहीत. आईला कर्जूच आहेत सगळे ह्याच्यात छोटं छोटं. आपल्याला मासे भेटतील एवढे एवढे. पण काय होता माहितीये का वाटणी नाही येणार. लय वाटते घरी कुत्र्यासारखे. कमी होय रे कमी झाले म्हणजे. यबल्या टोपारचं मासं कमी झालं. मला वाटतं सगळं आत गेलं. होत की नाही. हे बघा आता ना थोडेसे कमी भरलेत पण भरलेत. हे बघा आता असतील वाटत. गेलेले दिसले होते 5-6 मासे तरी आम्ही बघितले गेलेले. पण आता बाहेर आले का माहित नाही. उडी मारतायत आपल्या. आपण किती आहेत माहित नाही. बघूया काय काय आहे. आईच्या गावात हर्षू. हे बघा एवढे मासे आहेत. सगळे मळी आहेत म्हणजे ह्याच्यातले 5-6 बघितले आपण हर्षू. बाकीचे नंतर गेले नाही वाटतं. हे बघा पिशवीत भरलेत नियारने मासे. जबरदस्त वाटतायत. खतरनाक. आणि बघा हे थोडेसेच मासे भरलेत. ह्याच्यात बघा टोपात किती मळी आहेत बघा. हे बघा एवढे मासे भेटले आणि चांगले साईजचे आहेत. हे सगळे मासे आहेत. हा आपल्याला एवढे भेटलेले सगळे मासे आहेत. तर जास्त करून मळी आहेत आणि मोठ्या मोठ्या दांडक्या पण आहेत. हा छोटा मासा आहे. हे सोडून दे त्याला. हा बघा गेला एक टोप ना नियाराने कुठेतरी वरती तिकडे नेऊन लावला आहे. त्याच्यात मासे आहेत काय माहित नाही. आणायला गेला आहे. हा बघा हा एक यबल्याने छोटा मासा दिला आहे. त्याला पण सोडूया. हा बघा दांडकोट काय पण नाही. एक मासा भेटला. दाखव आधी केवढा मासा. अरे मस्त रे मोठी दांडकी भेटली बघा. नियारने एक टोप लावला होता तिकडे नेऊन पण मोठी दांडकी भेटली. ही बघा ही दांडकी आणली नियरने लास्टच्या टोपामधून. तर जास्त करून दांडके आहेत. नाही जास्त करून मळी आहेत. त्याच्यानंतर दांडके आणि पातक आहेत. पण मस्त मासे आहेत. हे बघा हे बघा तू तर नुसतोच मासो बघा आतमध्ये बकेट मध्ये. बघा तर मित्रांनो ना मासे पकडून झालेले आहेत आपले. आणि बघितला तुम्ही जाम भारी मासे पकडले. म्हणजे एकाच्या घरचं कालवण होईल असे मासे पकडले आपण. आणि आपण ना बऱ्याच पद्धतीने मासे पकडतो म्हणजे मोठे मासे वगैरे पकडतो आपण. पण अशा सोप्या सोप्या छोट्या छोट्या पद्धतीने मासे पकडण्याची जी मजा आहे ना ती जाम भारी. तर आता ना आपण घरी चाललोय. आणि बघा इथेच वरती आपली घर आहेत.
म्हणजे आपण जवळच आलेलो तर खूप मजा आली। तर असे मासे ना अगोदर खूप म्हणजे लेडीज मंडळी आहे ना जी भांडी घासायला वगैरे यायची व्हाळामध्ये ती खूप पकडायची असे मासे म्हणजे फडका वगैरे लावून त्यांची कामं होईपर्यंत ना मासे मस्तपैकी भेटायचे। तर आता फटाफट आपण घरी जाऊयात। तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।